अकोला जिल्ह्यातील घुसरवाडी येथून जवळ असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर येथील कपिल मुनी संस्थान व गावकरी मंडळींनी दिनांक 8 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत कपिल मुनी महाराज, गजानन महाराज व हनुमंतरायाच्या कृपाप्रसादाने व गावकऱ्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केले होते. या निमित्ताने या सप्ताहात काकडा, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, कीर्तने संपन्न झाली. या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे उद्बोधन हरिभक्त पारायण श्री अनंत महाराज टेकाडे यांच्या अमृतवाणीतून संपन्न झाले. दररोज हरिपाठासह हरिभक्त पारायण विष्णू महाराज रावणकर, हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज वक्ते, हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज आंबुसकर, हरिभक्त पारायण अरुण महाराज लांडे, हरिभक्त पारायण मुकुंदा महाराज, हरिभक्त पारायण निलेश महाराज झांबरे, हरिभक्त पारायण भानुदास महाराज आदींचे दैनंदिन कीर्तन कार्यक्रम संपन्न होऊन दिनांक 15 जानेवारी रोजी टाण मृदुंगाच्या गजरात गावातून ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीकरिता गावातील महिला मंडळींनी आपापल्या घरासमोर सडा रांगोळी काढून देवाचा फोटो ठेवून भाविक भक्तांचे स्वागत व पूजन केले. त्यानंतर हरिभक्त पारायण भानुदास महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन 22 क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा व अखंड हरिनाम सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेतला. तसेच या कार्यक्रमाकरिता अमरावती, नागपूर, यवतमाळ, अकोला जिल्ह्यातून कपिल मुनी महाराज यांच्या दर्शनाकरिता भाविक भक्तांची गर्दी होती. पांडुरंग टीकर, विष्णू ढगे, मोहन खराटे, शिवा जंगले, विनोद टीकार, बाबूलाल दंदी, अनिल दुर्गे, परशुराम महाराज, सतीश खराटे, ज्ञानेश्वर इंगळे, महाराज भटकर यांचे आज सप्ताहाला मार्गदर्शन लाभले आहे. MCN न्यूज करिता रामरतन घावट, घुसरवाडी. महाराज आपलं नाव काय? माझं नाव दादाराव महादेवराव कराडे, मुक्काम कपिलेश्वर. या गावची जी यात्रा असते याचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य 1976 साली एक महाराज आले, यूपीचे महाराज आले आणि त्यांनी इथं खिचडीचा कार्यक्रम केला संक्रांतच्या दिवशी. त्या बोलले संक्रांत. काय नाव आपलं? बाळभू तळोकार. गाव कोणतं? कपिलेश्वर. या गावली आज गर्दी दिसून राहिली कशीची? हे गंगासागरचं महत्त्व आहे इथं कपिल मुनी महाराजचं, त्याच्यामुळे पब्लिक येते. नदीची आंघोळ केली, आंघोळ आणि हे संक्रांतचं महत्त्व. या गावी कपिल मुनी महाराजची मूर्त आहे, तिथं दर्शन घेणे, गंगासागर गळते म्हणून लोक इथं जास्त येतात. किती दूरचे लोक येतात? दूर दूरचे लोक येतात. विदर्भातून येतात? विदर्भातून, पूर्ण विदर्भ.